गेल्या अनेक दिवसांपासून उल्हासनगर कॅम्प नंबर 5 येथील डंपिंग ग्राउंड परिसरातील खडी मशीन येथील जलकुंभावर लावण्यात आलेले पथदिवे हायसम बंद पडले आहेत. हे दिवे बंद पडल्याने स्थानिक नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. स्थानिक नागरिकांनी या संदर्भात पालिकेला वारंवार तक्रार केली, मात्र पालिका नागरिकांच्या समस्येकडे दुर्लक्ष करत असून टाळाटाळ करत असल्याचे आरोप उल्हासनगर साऊथ ब्लॉक काँग्रेस कमिटीचे महासचिव दीपक गायकवाड यांनी केले आहेत. तसेच पालिकेने मोठा गाजावाजा करत लावलेले पथदिवे सध्याच्या परिस्थितीत बंद अवस्थेत आहेत. हे पथदिवे फक्त शोभेसाठी लावलेले आहेत का असा प्रश्नही उपस्थित केला असून या पथदिव्यांच्या देखभालीकडे पालिका दुर्लक्ष करत असल्याचे आरोप दीपक गायकवाड यांनी केले आहेत. दरम्यान एवढा मोठा खर्च करून जनतेच्या सुविधेसाठी पालिकेतर्फे बसवण्यात आलेले पथदिवे हायसम बंद पडल्याने नागरिकांना तसेच महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या जलकुंभावर दिवे नसल्याने महिला, वृद्ध तसेच लहान मुलं यांना अंधारातून चालताना अनेक अडचणी समोर येत आहेत. तसेच दिवे नसल्याने या ठिकाणी मोठी दुर्घटना होण्याची संभावना आहे. मोठा गाजावाजा करत लावलेले पथदिवे हायसम हे फक्त शोपीस आहेत का असा थेट प्रश्न काँग्रेस साऊथ ब्लॉक कमिटीचे महासचिव दीपक गायकवाड यांनी केला आहे. प्रथम दर्शनी आम्ही साऊथ ब्लॉक काँग्रेस कमिटी, उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या माध्यमातून सन्माननीय आमचे जिल्हाध्यक्ष रोहितजी साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली व आमचे साऊथ ब्लॉक काँग्रेस कमिटीचे ब्लॉक अध्यक्ष श्री किशोरजी दडके यांनी आम्हाला सुचवलेल्या प्रश्नावर की बाबा लोकांच्या ज्या काही नागरी समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला काँग्रेसच्या माध्यमातून शेवटच्या क्षणापर्यंत लढायचं आहे. त्याचाच भाग म्हणून आम्ही पॅनल क्रमांक 20 डम्पिंग ग्राउंड आहे त्याच्या बाजूला पाण्याची टाकी आहे, त्या पाण्याच्या टाकी लगत असलेलं जी पथदिवा हायमस आहे जो की लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेला आहे तो आज बंद अवस्थेमध्ये आहे. याची विचारणा आम्ही संबंधित पालिकेला केली असता आम्हाला असं सांगण्यात आलं की विद्युत विभाग ते बोलतात की आमच्याकडं नाही आहे, पाणी पुरवठा विभागाकडे आहे, पाणी पुरवठा विभाग बोलतो की आमच्याकडं नाही आहे त्यांच्याकडे आहे. मग हे टोलाटोलीचं जे उत्तर आहे तर ते कुठंतरी थांबलं पाहिजे आणि ह्या दोघांनीही मिळून पालिका प्रशासनाने ते लाईट लवकरात लवकर दुरुस्त करून नागरिकांना त्या लाईटीचा उपयोग होईल अशा पद्धतीची सुविधा उपलब्ध करून द्यावी हेच आम्ही साऊथ ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून व्यक्त करतो. दरम्यान या संदर्भात पालिकेत साऊथ ब्लॉक काँग्रेस कमिटीचे महासचिव दीपक गायकवाड यांनी निवेदन दिले असून पथदिवे हायसम लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. शीतल मोरेसह अभय शर्मा, मेट्रो न्यूज, उल्हासनगर. मॅक्सलाइफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे हे बेसिकली उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे. एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपला एकच रूफमध्ये सी टी स्कॅन, कॅथलॅब मशीन, डायलिसिस मशीन, इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं. प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर, जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात, ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं. प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे, सी जी एच एस आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम, प्लस ESICचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे. तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा. आमचा मोबाईल नंबर आहे 7517000525. उल्हासनगर असो, अंबरनाथ असो की बदलापूर, ऊन, पाऊस, थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो. सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज. अवघ्या 1 वर्षात 1000 प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर 1 तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज. मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा
तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका।